राज्य सरकार ने राज्य में कोविड रोगियों की बढ़ती संख्या को देखते हुए एमपीएससी परीक्षाओं को स्थगित करने का निर्णय लिया है। इसलिए मैं व्यक्तिगत रूप से मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री से अनुरोध करता हूं कि वे इसका हल निकाले और रास्ता समझे, छात्रों की भावनाओं को समझे। ऐसी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार इन्होंने दी है। आमच्या सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, याला खरं तर एक तर कोविडची पार्श्वभूमी आहेच आणि कोविड वाढतो आहे हे खरं आहे, पण दुसरीकडे मात्र विनायक मेटे यामध्ये तेल घालण्याचं काम टाकते। तेल ओतण्याचं काम विनायक मेटे मराठा नेत्यांनी करू नये। त्यांनी ज्या भाषेमध्ये आत्ता आपलं स्टेटमेंट केलं आहे की मराठा समाजाच्यावर अन्याय होतो आहे, हे चुकीचं आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आत्ताच आपलं वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणतात की OBC आरक्षी जागा बाजूला करून इतर जागा भरण्यास हरकत नाही, हीच भावना महाराष्ट्रातील सर्व 80% SC, ST, OBC आणि विजेंटी तरुणांची आहे। गेली अनेक वर्ष ही मुलं पुण्यामध्ये राहून यांचे आई वडील मेहनत करून घाम गाळत आहेत, रिक्षा चालकांची पोरं आयुष्य घडवण्यासाठी पुण्यात आली आणि काम करणाऱ्या मजुरांची पोरं पुण्यात येत आहेत, मायबाप एक वेळ उपाशी राहून या पोरांना मदत करत आहेत की माझा पोरगा कुठेतरी अधिकारी होईल, कर्मचारी होईल, शासकीय सेवेत जाईल। पण गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं या 80% लोकांना गृहीत धरल्या जात आहे असं मला वाटतं। मी विनंती करणार आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, या राज्याचा मंत्री जरी असलो तरी त्यांच्या भावना आपण समजून घ्या आणि काहीतरी मार्ग यावर काढा, तोडगा काढा। हे विद्यार्थी हताश झालेले आहे, दोन्हीकडूनही भूमिका विरोधी पक्षनेते मांडत आहे। एकीकडे यांचे आमदार पडळकर रस्त्यावर उतरतात परीक्षा घ्या म्हणून आणि दुसरीकडे मात्र यांना सपोर्ट करणारे लोक सांगतात की ही परीक्षा घेऊ नका, हा ICBCवर अन्याय होतो। आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजींनी हे सांगितलं आहे की आरक्षित जागा बाजूला करून परीक्षा घेण्यास हरकत नाही आणि तो निर्णय विचारार्थ घ्यावा अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती करणार आहे। मी 80% जो SC, ST, OBC, SBC, VJNT हा विद्यार्थी आहे, हा हताश झालेल्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून मार्ग काढावा अशी माझ्या आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे।